बातमी आहे परतीच्या पावसासंदर्भात. राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलंय. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे 375 जणांचा मृत्यू झालाय. 5,000 अधिक जनावरं दगावली आहेत. पावसाचा शेती पिकांनाही मोठा फटका बसलाय. सध्या राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलंय. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय. दरम्यान राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. या काळात काही भागात अतिवृष्टी देखील झालीय. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 375 जणांचा मृत्यू झालाय. तर आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 5,091 जनावरही दगावली आहेत. दरम्यान महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाची चिन्ह नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.